तुमच्या चॅनलवर मी असं पाहिलं की देवेंद्रजी एक SOP करणार आहेत. SOP अशी असणार आहे की कोणी जाहिरात कशी करायची, काय करायचे. दुर्दैव आहे की या राज्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना एक SOP करायला लागते. मी पहिल्यांदाच ऐकते आहे. याचा अर्थ एकच होतो, जी गोष्ट आम्ही सातत्याने सांगत होते, की बहिणी लाडक्या ह्या लोकसभेच्या रिझल्ट नंतर झाल्या आणि लाडकी महा काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांचा सबलीकरणासाठी नाही, स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या ट्रिपल इंजिनचं हे जे सरकार आहे त्यांनी काढलेलं आहे, ह्याच्यात महिला सबलीकरण सशक्त काही नाही आहे. स्वतःचा स्वार्थ हाच यामध्ये आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी महिला, भाबड्या महिलांना विश्वास बसला की कदाचित हे सरकार जे आहे ते आपल्यासाठी आहे, पण ते आपल्यासाठी नाही, हे स्वार्थी सरकार आहे. आणि स्वतः लोकसभेला एवढं अपयश आल्यावर त्यांना बहिणी आठवल्या आणि त्या पण बहिणी आठवल्यानंतर श्रेयवादावर जे दिसतं आहे त्याच्यातूनच हे सरकार एक्सपोज्ड आहे. आणि हे फक्त एकच लक्ष विधानसभावरच डोळ्यावर ठेवून त्यांनी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे. दुर्दैव आहे. हा मला विचाराल तर भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे हे. जे आत्ता कालची जी कृती झालेली आहे कॅबिनेटमध्ये ती, त्या कृतीबद्दल मी बोलते, योजनेबद्दल नाही. मी कृती जी कॅबिनेटमध्ये कृती झाली ती न शोभणारी आणि त्या नात्याचा अपमान आहे. या योजनेच्या एकूणच जे फलक आहेत, अजितदादा ज्या पद्धतीने प्रचार करतात त्यावर महायुतीच्या नेत्यांना वगळण्यात आल्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. शंभूराजेंनी तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचं म्हटलेलं आहे. महायुतीत कुठेतरी अलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. अहो, हे काय नवीन नाही आहे. आमची महाविकास आघाडीची सरकार होतं तेव्हा हे जे 40 जे आसामला गेले, कुठे गेले, आसामलाच गेले होते ना तेव्हा सगळे, गुवाहाटीला. तेव्हा काय म्हणले होते की अजित पवारांवर आम्ही नाराज आहोत म्हणून ते सगळे आसामला गेले आणि म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. करेक्ट, तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं. त्यामुळे आधी तेव्हा ते अजित पवारांवर नाराज होते, परत मग सत्तेसाठी परत एकत्र आले अजित पवारांबद्दल, परत तीच कंप्लेन. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्यामध्ये ते अजित पवारांना एक तर टार्गेट करतातच दरवेळीस काही ना काहीतरी करून, आणि त्याचबरोबर टार्गेट शेवटी त्यांनी कुणा करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं, ते आमच्या सरकारबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्यामधल्या अंतर्गत प्रॉब्लेम्समुळे पडेल. आमचं सरकार आमच्या अंतर्गत प्रॉब्लेम्समध्ये कधीच पडलं नाही. आमचं सरकार आईस, इन्कम टॅक्स, CBI अँड ED ह्या भीतीनी या लोकांनी पाडलं. यांचं सरकार स्वतःच्या अंतर्गत वजनानी आणि कॉन्फ्लिक्टनीच काय ते महाराष्ट्र बघतं आहे. दुर्दैवी आहे. पुन्हा मी म्हणते की यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी ही स्वतःच्या स्वार्थासाठी योजना काढली आहे. जर खरंच महिलांसाठी योजना काढली असती तर त्याच्यात श्रेय घ्यायचा विषय येतोच कुठं. मला एका वेळेस एकच प्रश्नाचं उत्तर देतात. ठाकरे आणि पवारांची ही शेवटची निवडणूक असणार असल्याचं बावनकुळे म्हणतात, त्याला काय उत्तर द्यायचं? काय उत्तर देणार? ही एक सशक्त लोकशाही आहे. लोकशाहीत पक्षाचे अध्यक्ष ठरवत नाहीत कोणाची पहिली का शेवटची, ते मायबाप जनता ठरवते. म्हणून मी तुम्हाला जे नेहमी म्हणते की हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे. हे संविधानाच्या विरोधातला नाही का, याचा अर्थ इथून पुढे ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात इलेक्शन घेणार नाही का? बरोबर आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शनमध्ये यश अपयश हे पक्ष ठरवत नाही, ते मायबाप जनता आणि मतदार राजा ठरवतो. आणि हे पवारांची आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक ह्याचा अर्थच हा होतो की कदाचित भारतीय जनता पक्ष परत इलेक्शन घेणार नाही का महाराष्ट्रात आणि देशात. त्याला दडपशाही म्हणतात, लोकशाही नाही. हे आणखीन एक उदाहरण आहे. संविधान बदलायचं यांच्या मनात पाप दिसतंय,
त्याच्याशिवाय कसं असं बोलले असते की शेवटचे, तुम्ही मला विचार करून सांगा. त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानी जो जे स्टेटमेंट केलेलं आहे ते संविधानाच्या विरोधात केलेलं आहे. मी पुन्हा म्हणते की भारतीय जनता पक्षाचा डेटा बघा, त्यांना संविधान बदलायचं आहे. अजित दादांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता त्यांचं नवीन गाणं लॉन्च होतं दादांचा वादा, याकडे कसं पाहिजे? मला नाही माहिती, मी ऐकलेलंच नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही. शिंदे तुमचे बेर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही, अशा प्रकारचे आदेश आपण प्रवक्त्यांना दिल्याची सध्या चर्चा आहे आणि त्यावरून भाजपने तुमच्यावरती जातीयवादाचा आरोप लावला. असं कोण म्हणतं? त्याचा प्रूफ काय? मी हे बोललेचं भाजपने नाही नाही, प्रूफ काय? मी कुठे बोलले सांगा ना, मला व्हिडिओ दाखवा. मी कुठे हे बोललेले आहे? आणि महाराष्ट्रातली मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती आहे. याच वक्तव्यावरून बावळकर म्हणतात जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे. हे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना, कोणीतरी व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ तर दाखवा ना. मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, मी हे जर बोलले असेल तर त्याचा व्हिडिओ दाखवा. फडणवीस म्हणतात की शरद पवारांच्या डोक्यात कधी मुख्यमंत्री करणार नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. जे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले त्यावर महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने टीका केली होती, मात्र आज महाराष्ट्र हा एक नंबरवर असल्याचं देखील ट्विट फडणवीस यांनी केलेलं आहे. मी ते ट्विट तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे. मी पण डेटा त्याचा गोळा करते की हे MOU आहेत का इन्व्हेस्टमेंट आहेत, कारण का मला ते इन्व्हेस्टमेंट कुठे दिसतच नाही आहेत. महाराष्ट्रात नोकऱ्या वाढल्या आहेत का? तर नाही. तर मग नोकऱ्या वाढलेल्याच नाहीत, मग ही इन्व्हेस्टमेंट झाली आहे कुठले, कुठल्या जिल्ह्यात झाली आहे, कुठे काम चालू आहे हे कळलं तर पाहिजे. MOUमधून इकॉनॉमी चालत नाही, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठे झाली हे कळलं पाहिजे. आधुनिक काळातला अभिमन्यू आहे, विरोधक मला टार्गेट करतात, यांचा अर्थ माझ्या राजकारणात स्थान मला कळत. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. सध्या निवडणुकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहे, मात्र काल अजितदादा असं म्हणाले की त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कॅन्डिडेट हा इलेक्शन नंतरच जाहीर आहे. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, त्यांना विचारला पाहिजे. एकनाथ शिंदे तुम्ही त्यांना विचारलं ना, मी कसं याचं उत्तर देणार? मी दुसऱ्याबद्दल नाही बोलू शकत, मी स्वतःबद्दल बोलू शकते. मुंबईला काल संभाव्य 22 जागांसंदर्भात ठाकरे गटांकडनं एक यादी समोर आली होती की हे संभाव्य उमेदवार असू शकतात, त्यावर ते कसं पाहतात? मुंबईत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे किती जागा अपेक्षित मानत? मी माझं आयुष्य वास्तवतेत जगते, संभवतेत नाही जगत. हिंदी में एक नहीं, पहले मराठी खत्म करो. देवेंद्र फडणवीस म्हणतात मनोज जरांगेंनी शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं की मराठा समाजाला OBCतून आरक्षण द्यायला ते तयार आहेत का. चांगली सूचना आहे, चांगली सूचना आहे. लोकशाही आहे, आमच्याकडून दडपशाही नाही आहे. त्यामुळे देवेंद्रजींना सगळं बोलायचा अधिकार आहे, मी स्वागत करते त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटचं. तई हिंदी में एक अहम सवाल ये पूछना था कि 2019 के विधानसभा चुनाव में हमने BJP से एक नारा सामने आते हुए देखा था, मैं पुनः यही, और आज 2024 की विधानसभा चुनाव से पहले अब कलेक्टिव लीडरशिप पर जोर दिया जा रहा है. अभी खबर आई है कि 4 प्रमुख नेताओं पर व्यवस्थापन की जिम्मेदारी सौंपी गई है, जिसमें देवेंद्र फडणवीस, गडकरी, दानवे और बावनकुड़े होंगे. अब कयास लगाए जा रहे हैं क्योंकि गडकरी जी की एंट्री वापस से महाराष्ट्र में हो रही है, ज़्यादातर मतलब अगले एक महीने की पूरी जिम्मेदारी महाराष्ट्र की उन पर सौंपी जाएगी. तो इस बदलाव को किस तरह से देखते हैं? ऐसा क्या हुआ पिछले 5 सालों में कि कलेक्टिव लीडरशिप पर BJP को आना पड़ा? एक तो इनका अंतर्गत मामला है, BJP किसको आगे करे पीछे करे इनका अंतर्गत मामला है ना. वो देखे उनको कैसे चुनाव लड़ना है. एक सशक्त लोकतंत्र में हर एक पार्टी को अधिकार है, और हम लोकतंत्र और संविधान पे विश्वास करने वाली पार्टी और हमारी गठबंधन. मोहन भागवत तो ये भी कह रहे हैं कि खुद को कोई भगवान ना समझे, इस तरह के बयान RSS के प्रमुख से बार बार किए जा रहे हैं. क्या आपको ऐसा लगता है कि कहीं ना कहीं व्यक्ति केंद्रित नेतृत्व जो है वो आगे आते दिख रहा है BJP में, और उसकी वजह से ये सब हो रहा है? लेकिन भागवत जी किसके बारे में बोल रहे थे वो मुझे समझ में नहीं आया, तो मैं कैसे बोल सकती हूँ? मुख्यमंत्री माझी लड़की योजना, इस बारे में महायुति में बहुत सारी शेयरवाद की लड़ाई चल रही है, उसके बारे में क्या? देखिए, ये मुख्यमंत्री के नाम से, मुख्यमंत्री जी के नाम से जो महिलाओं के लिए, बहनों के लिए योजना आई है, वो
लोकसभा के रिजल्ट के बाद आई है, इनको बहने लोकसभा इलेक्शन के बाद याद आई है। और इस योजना में दुख की एक ही बात है, इनको इनकी बहनें समझ में नहीं आई। उनको लगा बहनों को 1500 रुपया दे दिया तो बहन भाई का रिश्ता ये 1500 रुपया का इन्होंने बना दिया। ये बहुत दुख की बात है। और उसके आगे जाके और दुख की बात है कि ये बहन भाई का जो पवित्र रिश्ता है, इसके लिए आज देवेंद्र जी एक SOP बनाने वाले हैं कि ये कैसे ऐड हो जाए, कैसे लोगों तक पहुँचे। तो ये प्यार और विश्वास का रिश्ता है ही नहीं, ये एक व्यवहार है। उनको लगता है हर बहन 1500 रुपया में राखी बांध के हम लोग उसको आगे ले जा सकते हैं। दुख की बात है कि बहन को प्यार चाहिए, उसको पैसा नहीं चाहिए। तो ये समझ भी नहीं आता, इनको व्यवहार और प्यार में अंतर ही नहीं पता है सरकार को। इनको यही प्रॉब्लम है सरकार। अजीत दादा की पार्टी में भी 2 लाडली बहनें हैं जिन्हें विधान परिषद पर नियुक्त होने की कहीं ना कहीं इच्छा जता रहे हैं, और दोनों में झगड़ा नजर आ रहा है। रूपाली साकनकर और रूपाली ठुमरे पाटिल एक दूसरे के खिलाफ खुलकर बयानबाजी करते नजर आ रही है। मुझे पता नहीं, मैंने देखा भी नहीं, पढ़ा भी नहीं, तो मुझे इस बारे में कुछ पता नहीं है। इस योजना का जो प्रचार हो रहा है उसमें अजीत दादा की तरफ से जो कैंपेनिंग की जा रही है उसमें से महायुति के जो बड़े नेता है उनका बैनर के ऊपर से फोटो हटाया गया है, उसके बारे में नहीं। मेरे ख्याल से ये उनके आगाड़ी का, उनके युति का अंतर्गत मामला है। देवेंद्र जी जाने और शिंदे साहब जाने ना, उनको देखना चाहिए, उनकी काडर को देखना चाहिए, बीजेपी की काडर को सोचना चाहिए। जिनके 105 MLA है वो जाने, हम क्यों उनके घर में जाके। जिसके 105 जिनके MLA है, जिनके 50 शिंदे साहब है, मुख्यमंत्री है, उनको अगर चल रहा होगा तो ठीक है, उनके वो जाने ना, उनके घर में और उनके संगठन में हम क्यों जाके। महाराष्ट्र के उद्योग तो गुजरात लेके जाया जा रहा है, लेकिन चुनाव के वक्त गुजरात के विधायक जो है वो प्रचार के लिए महाराष्ट्र में आते दिख रहे हैं, कैसे देखते हैं इसको? मैं देखती रही हूँ, मैं देख रही हूँ कि उनको महाराष्ट्र के उनके लीडरशिप पे ही विश्वास नहीं है। क्योंकि कल मैंने आप ही के चैनल पे देखा है कि काफ़ी बाहर राज्यों से बहुत सारे नेता महाराष्ट्र में आ रहे, ऐसा आप ही के चैनल में मैंने देखा है। तो शायद उनको ऐसे लगता होगा कि उनकी महाराष्ट्र की जो टीम है उनके, उनको शायद लग रहा होगा कि उनकी मेहनत शायद कम पड़ी होगी, या पता नहीं क्या। उनको बीजेपी को ही आपको पूछना पड़ेगा कि इनके बाहर राज्यों से क्यों इतने लोग आ रहे हैं। ऐसे में बीजेपी का राज्य का जो नेतृत्व है उसमें बदलाव होता नजर आएगा आने वाले दिनों में, ये प्रश्न चिन्ह तो आपको बीजेपी को पूछना पड़ेगा। ठीक है, अगर पता तो चले केस क्या है, किसके मामले हो, और हमें कोर्ट पे पूरा विश्वास है। सत्यमेव जयते, जब विजय होता है तो सत्य का ही होता है। बघूया ना, माहिती तर घेऊया सगळी, काय केस आहे, नक्की काय केली आहे, कोणी केली आहे, सगळी माहिती काढूया। माहिती काढल्यानंतर सविस्तर त्याचं उत्तर नक्की देईल। 52 कह रहे हैं कि पवार और ठाकरे के लिए आखिरी चुनाव होगा, शायद वो लोकतंत्र के खिलाफ जो बीजेपी है, संविधान के खिलाफ जो बीजेपी है, इसीलिए ऐसा वक्तव्य है। ऐसा एक सशक्त लोकतंत्र में पहला या आखिरी ये कौन तय करता है? माई बाप जो मतदार है, जो वोटर है, वो राजा है, कोई पार्टी राजा नहीं होती। और दुख की बात है कि भारतीय जनता पार्टी ये संविधान पे विश्वास ही नहीं करती, इसका और एक उदाहरण है। आप देख रहे हैं, ऐसा कोई कभी किसी को कहेगा? ऐसा लग रहा है शायद कि महाराष्ट्र में इसके बाद इलेक्शन होगा ही नहीं, या भारत में इलेक्शन फिर से नहीं लेंगे। तो संविधान के खिलाफ ये है बोलना जो उन्होंने कहा है, और शायद ये संकेत है कि इसके बाद जब तक भारतीय जनता पार्टी जो है सरकार में वो इलेक्शन ना ले। वैसे तो उन्होंने बहुत सारे इलेक्शंस, यहाँ जो कॉरपोरेशन के इलेक्शंस नहीं लिए, जिला परिषद के इंचार्ज, पंचायत के इलेक्शन नहीं ले, ऐसा भारतीय जनता पार्टी को लगता होगा कि महाराष्ट्र में आगे इलेक्शन ना ले, देश में इलेक्शन ना ले, तो फिर से एक बार साबित होता है कि भारतीय जनता पार्टी ये संविधान के खिलाफ है। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो इस दुनिया में सबसे अच्छा संविधान हमारे भारत को दिया है, उसके खिलाफ इनका ये स्टेटमेंट है, इसकी मैं निंदा करती हूँ। गोपीचंद पडळकर बोलले की अजित पवार तिकडे लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभर फिरत आहे, पण इथे सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडून फिरती बहीण महाराष्ट्रात दाखवत आहे। लोकशाही हो, त्यांना बोलायचा अधिकार आहे, क्या फरक पडतो? अमित शहा येतात
अतिथि देवो भव पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे अतिशय विनम्रपणे मी त्यांचं स्वागत करते कारण का पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे आणि ते जेव्हा महाराष्ट्रात येतील महाराष्ट्राची संस्कृती आहे की ओवाळलं पाहिजे तुतारी वाजली पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळे मिळून त्यांना ओवाळी पण करूया आणि तुतारीही जोरात वाजवूया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट